नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये विविध पदांसाठी या ठिकाणी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे. वेतन तुम्हाला कमीत कमी 64,820 ते 93,960 या पेस्केल मध्ये मिळत आहे. अर्थात कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही. बेस्ट इन क्लास सॅलरी तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे. 168 टोटल जागा या ठिकाणी या भरतीमार्फत भरल्या जाणार आहेत. आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी येणार आहोत. त्या मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नसाल, चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. बघा मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेलमध्ये माहिती मी प्रोव्हाइड केलेली आहे. जाहिरात जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती करण्यात आलेली आहे बँक ऑफ बडोदा यांच्या मार्फत. ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ प्रोफेशनल्स ऑन रेग्युलर बेसिस कायमस्वरूपी जॉब आहे इन कॉर्पोरेट अँड इन्स्टिट्यूशनल क्रेडिट अँड फायनान्शियल डिपार्टमेंट इन बँक ऑफ बडोदा, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. बघूया आपण पदांची माहिती घेऊया, नंबर ऑफ वॅकन्सीज कशा प्रकारे आहेत त्या आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, फॉरेक्स एक्विजिशन अँड रिलेशनशिप मॅनेजर टोटल 11 जागांसाठी भरती होत आहे. जे कॅटेगरी वाईज विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर अगेन सेमच पद आहे, फॉरेस्ट अक्विजिशन रिलेशनशिप मॅनेजर MMGS ग्रेड 3 मधलं हे पद आहे. याच्या टोटल 4 जागा भरल्या जात आहेत. क्रेडिट अनालिस्टच्या टोटल 10 जागा आहेत सेकंड ग्रेड मधल्या, तर 3 ग्रेड मधल्या या ठिकाणी 70 जागांसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे. रिलेशनशिप मॅनेजरच्या 44+22 जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत. तर सिनियर मॅनेजर बिझनेस फायनान्सच्या 4, चीफ मॅनेजर इंटरनल कंट्रोलच्या 3, अशा टोटल 168 जागा या भरतीमार्फत मित्रांनो या ठिकाणी भरल्या जात आहेत. नंबर ऑफ वॅकन्सीज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी वाईज SC ST OBC EWS आणि UR अर्थात ओपनला किती जागा आहेत तेही या ठिकाणी पाहता येऊ शकतं. यामध्ये पदासाठी आपल्याला लागणारं क्वालिफिकेशन आता पुढे बघणार आहोत. त्यानुसार बघा, फॉरेक्स एक्विजिशन त्याच्या अगोदर बघा मित्रांनो पेस्केल तुम्हाला काय राहणार आहे. लक्षात घ्या, 3 कॅटेगरी मध्ये पदे आहेत, ज्यामध्ये MMGS 2, त्यानंतर MMGS 3 आणि SMGSIV ही पदे या ठिकाणी मित्रांनो भरली जात आहेत. पेस्केल तुम्ही बघू शकता, फॉर एक्झाम्पल 64,820 गुणले या ठिकाणी 93,960 इतका पेस्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे. अर्थात सॅलरी तुम्हाला कॅल्क्युलेट या ठिकाणी करावी लागेल. बेस्ट इन क्लास सॅलरी तुम्हाला मिळत आहे. आणि अप्रॉक्सिमेट जर बघितला तर पहिल्या पदासाठी MMGS 2 साठी 2.3 लॅक्स पर मंथ, MMGS 3 साठी 2.80 लाख पर मंथ आणि SMGSIV साठी 3.30 लाख पर मंथ या ठिकाणी सॅलरी तुम्हाला मित्रांनो मिळत आहे. टॉपची सॅलरी असणार आहे, बेस्ट इन क्लास सॅलरी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पुढे बघा, यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे, जे कम्प्लीट पाहिजे 1/6/2024 रोजी. त्यानंतर पहिली जी पदे आहेत त्यामध्ये त्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन अँड पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री डिप्लोमा विथ स्पेशलायझेशन इन मार्केटिंग सेल्स असेल तर तुम्ही फॉरेस्ट अक्विजिशन अँड रिलेशनशिप मॅनेजर या पदांसाठी मित्रांनो अप्लाय करू शकता. कमीत कमी 2 ते 4 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी प्रत्येक पदासाठी रिस्पेक्टिव्हली मागितला आहे, तोही तुम्ही पाहू शकता. 24 ते 35 वर्ष एज लिमिट पहिल्या पदासाठी राहील, तर 26 ते 40 हे दुसऱ्या पदासाठी मॅक्झिमम एज लिमिट राहणार आहे. यामध्ये कॅटेगरी वाईज जे रिलॅक्सेशन आहे तेही आपण पाहणार आहोत. त्यानंतर क्रेडिट अनालिस्टचे जे 2 पदे आहेत त्यासाठी मित्रांनो बघू शकता, 25 ते 30 आणि 28 ते 35 एज लिमिट राहील. 10 आणि 70 वॅकन्सी रिस्पेक्टिव्ह आहेत. पहिल्या पदासाठी ग्रॅज्युएशन आणि CA असणे आवश्यक आहे. दुसऱ्यासाठी ग्रॅज्युएशन कोणत्या विषयामध्ये आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री विथ स्पेशलायझेशन इन फायनान्स किंवा CA CMA CS CFA झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. पहिल्यासाठी एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे, मात्र दुसऱ्यासाठी 4 ते 3 वर्ष एक्सपिरियन्स त्यांनी या ठिकाणी मागितला आहे असेल तर अर्ज करू शकता. त्यानंतर रिलेशनशिप मॅनेजरची 2 पदे आहेत त्यासाठी अगेन तुम्ही एज लिमिट बघू शकता, 28 ते 35 किंवा 35 ते 42 असेल तर अर्ज करू शकता. 44 जागा पहिल्या पदाच्या, 22 जागा दुसऱ्या पदाच्या आहेत. ज्यासाठी ग्रॅज्युएशन इन डिसिप्लिन कोणत्या मध्ये आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री डिप्लोमा झालेला असेल स्पेशलायझेशन इन फायनान्स मध्ये तर तुम्ही अप्लाय करू शकता. प्रेफरन्स अगेन CA CFA ला मिळेल असं त्यांनी सांगितलं आहे. यामध्ये सुद्धा 4 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी रिक्वायर्ड आहे असं सांगितलं आहे. या व्यतिरिक्त जी 2 पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये सिनियर मॅनेजर बिझनेस फायनान्स यासाठी 28 ते 38 वर्ष एज लिमिट राहील. ग्रॅज्युएशन आणि चार्टर्ड अकाउंट और पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री डिप्लोमा झाला असेल तर अप्लाय करू शकता. 6 वर्षाचा एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे. आणि चीफ मॅनेजर इंटरनल कंट्रोलसाठी अगेन 28 ते 40 वर्ष एज लिमिट राहील. 3 जागा भरल्या जाणार आहेत. ग्रॅज्युएशन आणि या ठिकाणी प्रेफरन्स दिला जाईल DISA CISA सर्टिफिकेशन असलेल्या कॅन्डिडेटला. यासाठी सुद्धा 8 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे. आता प्रत्येक पदासाठी जे एज लिमिट आपण बघितलं ते ओपन साठी होतं, त्यामध्ये रिलॅक्सेशन SC ST 5 वर्ष या ठिकाणी मिळत आहे, तर OBC 3 वर्ष अपंग मध्ये असाल आणि त्यामध्ये जनरलला 10 वर्ष, अपंग OBC 13 वर्ष, अपंग SC ST 15 वर्ष, अगेन यस सर्व्हिसमॅन आणि पर्सन अफेक्टेड बाय 1984 राईट यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन मिळत आहे 5 वर्षाचं, ते तुम्ही पाहू शकता.
पुढे बघा, या ठिकाणी अप्लाय केल्यानंतर तुमचं सिलेक्शन जे असणार आहे ते ग्रुप डिस्कशन ऑर इंटरव्ह्यू ऑफ कॅन्डिडेट, पहिला असणारा एक्झाम ऑनलाईन एक्झाम, आणि त्यानंतर सायकोमेट्रिक टेस्ट, आणि त्यानंतर तुमचं हे फॉलोइंग प्रोसेस होणार आहे मित्रांनो. एक्झाममध्ये तुम्ही होऊ शकता रिजनिंग, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटी ऍप्टिट्यूड अँड प्रोफेशनल नॉलेज याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले येतील. 150 क्वेश्चन असतील 225 मार्कांसाठी, ज्या मार्फत तुमचं सिलेक्शन प्रोसेस कम्प्लीट होईल मित्रांनो. यानंतर तुम्हाला आणखीन या ठिकाणी सायकोमेट्रिक टेस्ट असेल किंवा ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यू या गोष्टी सुद्धा अटेम्प्ट करायच्या आहेत. पुढे बघा, यासाठी एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहेत, तर महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, एमएमआर रिजन, नागपूर आणि पुणे या ठिकाणी एक्झाम सेंटर दिलेले आहेत. नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. यासाठी ऍप्लिकेशन फी बघा, 600 रुपये प्लस ऍप्लिकेबल टॅक्सेस जनरल ईडब्ल्यूएस ओबीसीला, तर 100 रुपये प्लस ऍप्लिकेबल चार्जेस एससी एसटी हँडिकॅप आणि वुमन कॅन्डिडेट्सला त्यांनी घेतलेले आहेत. ऑनलाईन अप्लाय करताना ही फी तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे. यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी bankofbaroda.in/career या वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. ऑनलाईन ऍप्लिकेशन 12/6/2024 पासून 2 जुलै 2024 पर्यंत तुम्ही करू शकता. नक्कीच मित्रांनो, एक चांगली संधी आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकाल. या भरतीबाबत काय असेल तर कमेंट करून विचारा, याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट मिळवण्यासाठी मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल. धन्यवाद.